महत्त्वाची बैठक मी आणि उपमुख्यमंत्री आणि संबंधित मंत्री लोढाजी आम्ही सगळे होतो आणि यामध्ये अंगणवाडी सरकार देखील त्यांच्या अडचणी सोडवेल. त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या बाबतीमध्ये सरकार सकारात्मक आहे आणि लवकरच सरकारच्या माध्यमातून त्या घोषणा केल्या जातील. महाराष्ट्रात अजून अशा बऱ्याचशा अंगणवाड्या आहेत ज्यांना अजूनही बऱ्याचशा संकटांना सामोरे जावे लागत आहेत. काहीशा लहानशा गोष्टी मिळाव्यात म्हणून सुद्धा त्यांना बऱ्याच दिवसांची वाट पाहावी लागत आहे. त्यातीलच काही अंगणवाड्या आपण पाहणार आहोत. ही आहे दुबळेवाडी येथील अंगणवाडी. 10 वर्षे झाले पण अंगणवाडी पिण्याच्या पाण्याची सुद्धा व्यवस्था नाही. पाणी नाही मग याचा अर्थ लाईट तरी ती कुठे असणार. मागच्या एका वादळात अंगणवाडी वरची पत्रे सुद्धा उडाली. वारंवार लाईट पाणी आणि दुरुस्तीबद्दल तक्रार केली, अजूनपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही. ग्रामसेवक आणि सरपंच यांच्याकडे वारंवार अर्ज लिहून दिले पण त्यांना काही फरक पडत नाही. वर्गणी करून वायर आणा आणि मग लाईट देतो असे त्यांचे म्हणणे आहे. वर्गणी द्यावी ती कोणाकडून घ्यावी हा मोठा एक प्रश्न अंगणवाडी सेविकेला पडला. तसा प्रश्न अर्जात लिहून सुद्धा दिला पण अजून उत्तर आले नाही. काही दिवसापूर्वीचे साहेबांचे एक वाक्य आठवले, अजूनही काम होत नसतील तर तक्रार माझ्यापर्यंत आणा, मी कारवाई करतो. साहेब तुम्ही कारवाई करताल की नाही तो प्रश्न वेगळाच, पण तुम्ही भेटतान कुठे हा प्रश्न मोठा. इथे तालुक्याच्या पंचायत समितीला जायचे म्हटले तर आमच्याकडे मोठा प्रश्न उभा राहतो, तर तुमच्यापर्यंत आम्ही येणार त्या कशा. हे कळकळीचे शब्द साहेबांपर्यंत पोहोचावे यासाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर सुद्धा करा. धन्यवाद.